शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने बुधवार की जाहिर सभा में कहा कि एक महीने के भीतर चुनाव लेकर बताओ। ठाकरे के इस वक्तव्य पर महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि जब चुनाव हमारे साथ लड़े और सत्ता दूसरे के साथ की तब चुनाव क्यों नहीं लिए। कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं। माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लीगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्यासोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाहीत, त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होतात, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होतात। हिम्मत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं। त्यामुळे मला असं वाटतं की कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं, ते असे म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे। मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है। तुम्ही 2019 माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाही, यापुढेही संपवू शकणार नाही।